हेलो हेलो, थैंक यू मयूर रानी, थैंक यू भाऊ दादा। नावतर बाळ होतं, पण दुश्मन आजही त्यांना बाप म्हणून ओळखतात। वंदनीय इंद्रोदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना माळाचा मुजरा करतो। श्रद्धांजली चषक 2022 हे पर्व दिवस तिसरा सामना शेवटचा या स्पर्धेमधला। उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। समाजसेवक आदरणीय श्री मुकेश पाटील साहेब जे प्रमुख आयोजक आहेत या स्पर्धेचे, त्यांच्या वतीनं आणि गावदेवी गिरजा माता क्रिकेट संघ जुने डोंबिवले यांच्या वतीने सामन्याला होते ते सुरुवात। बघा, जे प्रेक्षक आहेत नावपाड्याचे आणि खेळाडू, त्यांना विनंती करू, जरा सीमेरेषेपासून बाहेर जा, आपण थोडस सहकार्य करा। नावपाड्याचे प्रेक्षक, पहिला चेंडू घेऊन गोलंदाज विजय पवार, एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह आहे, डीप मध्ये चेंडू चालला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने, थोडासा फंबॉल झालाय, एक रन या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती। मसोबा चिकनकर आणि रणवीर इलेव्हन अडवलीमध्ये हा सामना तुम्हाला पाहायला मिळतो। टॉस जिंकलाय तो रणवीर इलेव्हन अडवलीचा कॅप्टन कल्पेश भाणे यांनी आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला। 5 षटकांचा हे सत्र आपण बघतोय। पहिल्या आघाडीला निकेश भोईर आणि फलंदाज गिरीश, गिरीश सध्या स्ट्राइकिंग इनला आहे। ऑफ स्टंपचा बाहेर होता, ऑन साइडला केसला ड्राइव्ह करता, शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू, ज्या ठिकाणी योगी पांड्यांना आपण बघतोय उचलून फेक करतात। धाव 1 मिळते, या अगोदरचा सामना जेल सोडला होता, अवघ्या 2 धावसंख्येवरती मनोज जोशीचा जेल सोडला आणि त्याने नॉट आउट ती धावसंख्या चेस केली, 36 त्याने उभारल्या। ऑफ स्टंपचा बाहेर होता, ठिकाणी अवे मध्ये खेळायचं होतं, मिस झाले त्या ठिकाणी, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब ठेवण्यात आलं चेंडूला आणि हा चेंडू आपण बघितला तो निर्धाव येतो आहे। विजय पवार जेनियन ऑलराउंडर, रणवीर इलेव्हन अडवलीचा हा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतो मुख्य बॅट्सपेडेंटकडून। वेगवान होता चेंडू, अपील होते, कॉट बँडचा स्लाइस ऑन दी बॅट, फर्स्ट विकेट डाउन, 2 वरती पहिला धक्का, बॅटिंग करणाऱ्या मसोबा चिकनकरला। गुरुराज शेठ गोटे साहेबांना विनंती करतोय व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय। गुरुराज शेठ गोटे, पहिली विकेट पाहायला मिळाली, 2-4-1, 2 वरती पहिला धक्का बसलाय तो बॅटिंग करत असताना मसोबा चिकनकरला। आणि इथे आपल्यामधून रजा घेतात माजी सरपंच आजदेचे आणि शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय श्री जयंताजी पाटील साहेब, आपलं मनपूर्वक आभार, हरकत नाहीये, त्यांचा संघ या ठिकाणी करारताना परास्त झाला, संघर्ष चांगला राहिला आजदे संघाचा नवापाडाच्या विरोधात, परंतु नवापाडाने अखेर त्यांना परास्त केलं। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात ते अजय केणे, स्ट्राइकिंग एंडला फुलर लेंथ होता, मिड ऑन मध्ये योगी आहे, भरपूर वेगाने चेंडू निसटला, रन होते ते कंप्लीट। चेंडू जर हातामध्ये आला असता डायरेक्ट हिटचा प्रयत्न नक्कीच असता त्या ठिकाणी, नॉन स्ट्राइकिंग एंडला, धोका होता फलंदाजासाठी, परंतु एक रिस्की रन या ठिकाणी होती, कंप्लीट सिंगल धाव फलक 3 वरती। आमच्या समवेत आता स्कोरर्सच्या भूमिकेमध्ये बिपिन दुबे आहेत, वन फॉर मडवली आणि एक ऑफिशियल स्कोरर म्हणून नावा रूपाला येतात। कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये तुम्हाला ते नेहमीच पाहायला मिळतात मोठमोठ्या स्पर्धेमध्ये। एक्स्ट्रा कव्हरमध्ये हा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक पोहोचले, इनफील्डमधून उचलून फेक होते, नॉन स्ट्राइकिंग एंडला, धावा 2 ते रोखू शकत नव्हते आणि या दुहेरी आकड्याने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे, ते एकंदरीत 5 वरती, एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 5 रन्स, लॉस ऑफ फॉर द फर्स्ट विकेट, मसोबा चिकनकर। फेरीमध्ये आपण होतो अडवली संघ, जेव्हा विजय पवार गोलंदाजी करत होता तेव्हा देखील पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या। या सामन्यामध्ये देखील आपण बघतोय फक्त 5 धावा, 1 विकेट देखील मिळवतोय, अष्टपैलू आहेत। व्यावसायिक स्तरावरती देखील आपण मोठमोठ्या संघांमध्ये या खेळाडूला बघितलेलं आहे। सध्याच पार पडलेली कार्डिफ चषक, त्या स्पर्धेमध्ये देखील दीपक दादा प्रतिष्ठान, जीतू रिचे निलेश इलेव्हन या संघामध्ये त्याला आपण नक्कीच बघितलं होतं। उडुपी प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली होती याच फलंदाजाने, अडवलीचे आहेत आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्या गावाचं ते प्रतिनिधित्व करतात। पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा, 1 गडी बाद केलाय। मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सध्या पाहायला मिळतात अजय केणे आणि फलंदाज गिरीश भोईर, सध्या आपण बघतोय या अगोदरच्या सामन्यामध्ये फलंदाज निकेशने भरपूर चांगली कामगिरी केली होती,
आणि या सामन्यामध्ये तो बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइकिंग एंडला पण बघतो आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय तो सौरभ दुसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू होता लॉफ्ट केलाय ओव्हर टू बॉलर एट साइड स्क्रीन वरती हा चेंडू सरळ धडक मारतोय षटकार. साइड स्क्रीन वरती पडला चेंडू आणि सहा धावसंख्येने धाव फलक आता आपण बघतोय ते दुहेरी अंकामध्ये 11 for 1 ओव्हर देखील तुम्हाला पाहायला मिळतात. ऑफ स्टंपचा बाहेर होता मोठी कडा पॉइंटला गवसले गेले झेलबाद षटकाराचं प्रत्युत्तर देतोय सौरभ. दुसऱ्याच चेंडू वरती दुसरा धक्का लागतोय तो दुसऱ्या षटकाच्या चिकणघर संघाला 11 for 2. अकरावरती दुसरा घडी या ठिकाणी बाद होतोय आणि मैदानाच्या आतमध्ये येतात ते नवीन फलंदाज मयूर भोईर. सध्या असतील ते स्ट्राइकिंग एंडला. राऊंड विकेटने सौरभ रनवेमध्ये थोडा अडथळा होतोय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती जात असताना आपल्याला पाहायला मिळतील ते गोलंदाज सौरभ दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतात. 5 षटकांचं हे पहिलं सत्र सध्या सुरू आहे. रनवीर 11 अडवलेच्या विरोधात मसोबा चिकनगरमध्ये तयार होत्या सौरभ. फुलर लेंथ होता यष्टा नक्कीटून यष्टी रक्षकाचं कौतुक आहे. ऑफ स्टंपचा बाहेर होता चेंडू वेगवान होता आणि क्लोज किपिंग करत असताना चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कलेक्ट करत असताना पाहायला मिळाले ते विजय पवार. चेंडू निर्धाव येतो आहे विकेट नंतर कम बॅक करत आहे सौरभ. यंगस्टर आहेत मोठ्या गावींकडून गोलंदाजी करत आहेत ते मयूर भोईरच्या अगेन्स्ट. चौथ्या क्रमांकावरती आलेले मयूर स्ट्राइकिंग एंडला शफल अगोदरच झालेत ऑम्बिया पवेमध्ये मिड विकेटला चेंडू चाललाय वाऱ्याच्या लाटांवरती सौरभ मिड विकेट सीमापार षटकार. जाऊन पोहोचलंय ते 17 वरती. चौथ्या क्रमांकावरती आलाय मयूर भोईर. विकेट जरी गेले असले तरी इथून दबाव त्यांच्यावरती पाहायला मिळत नाहीये. 2 षटकार आतापर्यंत आलेले आहेत या षटकामध्ये. 4 मध्ये 12 खर्च करतोय सौरभ. 1 विकेट मिळवतोय. 1 चेंडू होता तो मयूर अगेन्स्ट निर्धाव. वाऱ्याचा वेग आता पश्चिमेकडून पूर्वेला तुम्हाला पाहायला मिळेल आणि वाऱ्याच्या विरोधात आलेला हा षटकार. आणखी एक लॉफ्ट केला यावेळेला लॉंग ऑन मध्ये हवेमध्ये करण भाने त्या ठिकाणी चेंडूच्या खाली हाताचा पिसारा फुलवलाय आणि त्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतलं चेंडूला करणने विकेटचं बदन. 3रा धक्का 17 वरती. सत्रावरती 3रा धक्का बसतोय. 1 चेंडू अजूनही आता शिल्लक आहे. थोडं स्पीडअप करा दोन्ही संघांना विनंती असेल कारण हा सामना शेवटचा या दिवसामधला नक्कीच आहे. अगोदरच आपण भरपूर उशिराने पुढे चाललोय. गणेश आम्हाला सांगतो त्या ठिकाणी 1 आवर आपण लेट आहोत. कॅपमध्ये ड्राईव्ह करता स्वीपर कव्हर मधून हा चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर चौकार. शेवटच्या चेंडूवरती पॉवर प्लेचा 2 षटकं संपन्न. 21 वरती 3 गडी बाद मसोबा चिकणघर संघ 2 षटकांचा खेळ संपन्न. वरती 3 गडी
ठिकाणी नक्कीच बाद होतात. कॅप्टन येतात ते प्रशांत भोईर आणि वैद्यराज चातमध्ये गिरीश एका बाजूने मोर्चा सांभाळत असताना पाहायला मिळतात. तीन चेंडूंचा सामना केला सात वरती ते इंडिव्हिज्युअल खेळतात. येत्या 21 जानेवारीला मोठी स्पर्धा, रणवीर इलेव्हन अडवली संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि त्यांच्याच माध्यमातून राहुल दादा पाटील चषक 2022 पाचवं पर्व तुमच्या समोर नक्कीच असेल. 48 ग्रामीणचे संघ तुम्हाला पाहायला मिळतील त्या स्पर्धेमध्ये. प्रथम पारितोषिक 2,01,101 रुपये, द्वितीय पारितोषिक 2,01,01 रुपये, तृतीय 51,001 आणि चतुर्थ 51,001. सो 48 ग्रामीणचे संघ मालिकावीरसाठी तुम्हाला बाईक पाहायला मिळेल. मोठी स्पर्धा नक्कीच तुमच्या भेटीला येते ती 21 जानेवारीला. 6 दिवस या स्पर्धेचा कालावधी असेल. राहुल दादा पाटील चषक पाचव्या पर्वामध्ये ही स्पर्धा तुमच्या भेटीला असेल. स्ट्राइकिंग एंडला कॅप्टन पाहायला मिळतात, मग सोबत चिकन गरजे ते प्रशांत भोईर. ऑफ साइडला वळवलाय मनगडाच्या सहाय्यानं, गॅप आहे, स्क्वेअर लेग मधून हा चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. थँक यू. तर अहवा झेलसाठी देखील 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे मुकेश दादा यांच्या माध्यमातून. ओटी कडा होती, कॉल नव्हता, डायरेक्ट हुकलंय त्या ठिकाणी आणि आता पुन्हा एकदा सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये माघारी परतताय. कोऑर्डिनेशन नव्हतं त्या ठिकाणी, शॉर्ट थर्डमॅन मध्ये गेला चेंडू, डायरेक्ट हिट करण्यात आलं होतं परंतु तो प्रयत्न त्या ठिकाणी फसला, डायरेक्ट हुकलं आणि बचावले गेले सुदैवाने ते फलंदाज प्रशांत भोईर अर्थातच बाळा. स्ट्राइकिंग एंडला षटकार पहिल्या चेंडूवरती आला विजय पवारचा अगेन्स्ट. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर मध्ये ज्या ठिकाणी कल्पेशला आपण बघतो स्लून फेक करतात. आता फेकी ऑर्थोडॉक्स आहे बॅकिंग साठी डीप मध्ये क्षेत्ररक्षक, सेकंडचा कॉल आहे, फेकी होती स्ट्राइकिंग एंडला, विकेट मिळेल का, हिट झाले, फलंदाज होईल बाद, अगोदर बचावले परंतु यावेळेला बाद नक्कीच होत आहेत. अगोदर रन नकार पाहायला मिळाला, थोडे नाराज आहे त्या ठिकाणी प्रशांत गिरीश वरती परंतु त्यांना माघारी परतावं लागेल. चौथा धक्का रनआउटची विकेट. थँक्यू थँक्यू डिझे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय श्री मुकेशजी रामदास पाटील साहेब यांच्या वतीनं उद्याच्या दिवसामध्ये त्यांचा मातोश्री त्यांचा स्मृती प्रित्यर्थ स्वर्गीय सुमन रामदास पाटील यांचा स्मरणार्थ उद्याच्या दिवसामध्ये सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. उद्याच्या दुपारी तुम्ही नक्कीच या ठिकाणी लंचची व्यवस्था करण्यात आली आहे. सो जेवणाचा आस्वाद आवर्जून घ्या. सर्व प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी, आमच्या मॅनेजमेंट कमिटीसाठी देखील सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सो आपण त्याचा लाभ घ्या. तयार होत आहेत विजय पवार. ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, पायावरती आदळला चेंडू, स्ट्राइकिंग एंड फेकी होती, चेंडू निसटला हो त्या ठिकाणी. आशा करतोय गंभीर दुखापत नसेल दोन्ही खेळाडूंना. विकेट किपर देखील समोरच्या दिशेने येत होते आणि फलंदाज गिरीश देखील भरपूर वेगाने त्या ठिकाणी पोहोचले असेल. पाणी आणि फर्स्ट एड बॉक्स लवकरात लवकर ग्राउंडचा मैदानाच्या आतमध्ये आणि गरज असेल तर आपण लगेचच मैदानाच्या बाहेर यायचंय. दोन्ही खेळाडूंना या सूचना असतील कारण आता असं बऱ्याचशा आपण काही घटना घडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. काही दिवसांअगोदर असे आमचं मुख्य व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळेल ज्या ठिकाणी आमच्या उजव्या बाजूला आमचे JTCचे ऑपरेटर भूपेश आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकाल स्क्रीनच्या समोर बिपिन जे आमचे स्कोरर. आपण बघतो ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलं. चेंडू पायावरती पडला त्या ठिकाणी, ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता बघू शकाल, लेग ग्लान्स करण्याचा, पायावरती आदळला. त्यानंतर चेंडू सिली मिड ऑफ मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विजय भरपूर वेगाने आले, फेके होते स्ट्राइकिंग एंडला आणि त्यानंतर खाली बसले होते आणि नक्कीच त्या ठिकाणी पाय त्यांचा लागला तो शॉल्डरला तो विकेट किपरचा आणि गिरीश देखील जोराने आदळले होते त्या ठिकाणी. सो गंभीर दुखापत नाहीये परंतु नक्कीच फर्स्ट रेट बॉक्स. थोडस व्यत्यय आता सामन्यामध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. मोठी स्पर्धा
तिसऱ्या दिवसामध्ये उद्याच्या दिवसामध्ये देखील तुम्हाला 12 संघ पाहायला मिळतील। आमचं कमेंट्री बॉक्स तुम्ही बघता, आमचं 12th मॅन आहे त्या ठिकाणी नितीन तुम्हाला पाहायला मिळतात, आमचे स्कोरर, त्यानंतर आमचे भूपेश आहेत कमेंटेटर तुम्ही बघू शकाल, आम्ही स्वतः आणि त्यासोबत मयूर भोईर यांना आपण बघतो, आमचे अंपायर्स देखील आहेत फैयाज शेख, पाठीमागे आमचे दोन्ही 12th मॅन प्रथमेश गायकर जीटीसीचे निष्ठावंत कर्मचारी आणि गणेश सध्या रेस्ट करतात, सो ते देखील तुम्हाला पाहायला मिळतील पाठीमागे। मुख्य व्यासपीठकडे आपण जाऊया, मुख्य व्यासपीठावरती देखील तुम्हाला सर्व मान्यवर पाहायला मिळतात। आमचे कॅमेरामॅन आपण मुख्य व्यासपीठ कवर करायचं आहे, भगवमय असं वातावरण, ही भगवी पताका डोलायमान अवस्थेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते, आनंदाने डोलती आहे आणि हे सध्या तुम्ही बघू शकाल फ्लेक्स कटआउट। काल ज्यांचं निधन झालं अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचं एक वाक्य मला आठवलं, महाराष्ट्रामध्ये मेल्यानंतर माणूस खऱ्या अर्थानं मोठा होतो, आणि तुम्ही बघू शकाल कार्यसम्राट माझे नगरसेवक स्वर्गीय रामदासजी पाटील साहेब यांचा फ्लेक्स तुम्हाला पाहायला मिळतो, ज्यांचा स्मृती प्रित्यर्थ ही स्पर्धा तुमच्या समोर आहे, आणि आज तो भाग्यवान खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला नागावसा, ज्याने षटकाराच्या स्वरूपात याला हिट केलं आणि मुकेश जाधवनी जे लावलेलं पारितोषिक 10,000 रुपयाचं त्याने पटकावलं, आणि आता जर कोणत्या खेळाडूने या फ्लेक्सला हिट केलं कार्यसम्राट माझे नगरसेवक स्वर्गीय रामदासजी पाटील साहेबांचा, तर त्याला 11,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे, ते समाजसेवक आदरणीय श्री मुकेशजी रामदास पाटील साहेब यांच्या वतीने। त्यानंतर उजव्या बाजूला तुम्ही बघता स्वर्गीय मयूरजी तुळशीदास पाटील यांचा कटआउट तुम्हाला पाहायला मिळेल, त्यावरती त्या बंगलोवरती तुम्हाला ही भगवी पताका आनंदाने डोलत असताना पाहायला मिळेल। स्पीड अप करायचंय 12th मॅन, बघा गरज असेल तर आपण मैदानाच्या कृपया करून बाहेर या, 12th मॅन या ठिकाणी रेडी आहेत आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये, त्यांना देखील चान्स मिळेल। दोन्ही खेळाडू सुरक्षित आहेत, त्यांना गंभीर दुखापत नाहीये। 29 वरती सध्या थांबलेले धाव फलक, 4 गडी बाद गिरीश आणि आदित्य सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे, स्ट्राइकिंग एंडला गिरीश पोहोचलाय, एक रिस्की सिंगल त्यांनी कंप्लीट केली। या षटकामध्ये आपण बघतोय विजय पवार 4 चेंडू आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत, 2 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे। बॉलिंग मार्कवरती विजय पवार कॉमेंट्री बॉक्स एंडकडून ओव्हर द विकेट ऑन साइडला फ्लिक केलाय, वळवतात गॅपमध्ये चेंडू मिड विकेटला डीप मधून क्षेत्ररक्षकातील सेकंडचा कॉल होता, परंतु करण बाणे क्विक ऍक्शन गुड फिल्डिंग, धाव 1 मिळते आणि धाव फलक पुढे जात असताना आपण बघतोय ते म्हणजेच 30 या आकड्यावरती। पहिल्या चेंडूवरती षटकार होता, दुसरा चेंडू निर्धाव होता, त्यानंतर आपण बघितलं तर सिंगल आली, 1+ रन आउट होता, त्यानंतर लेग बाय से सिंगल आणि या वेळेला या चेंडूवरती देखील येते ती सिंगल। सो एक बॉल अजूनही शिल्लक आहे, धावा 30 आहे, षटक प्रगती पथावर असताना तिसरं या ठिकाणी बॅटकट, येस सो लेग बायज नाहीये, बॅटकट होती, आमचे स्कोरर देखील रिकरेक्शन करतात। विजय थांबला, बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न होता, षटक संपन्न, 3 षटकांमध्ये 10 सरासरी, 10 करंट रन रेट पाहायला मिळते बॅटिंग करत असताना, वसोबा चिकन गर्ज, धावा 30 गडीबाद झालेले 4, 12 चेंडूंचा खेळ अजूनही आता शिल्लक आहे, आणि आता ड्रिंक्स ब्रेक नसेल, बघा या अगोदर आपण ड्रिंक्स ब्रेक नक्कीच खेळलेला आहे, सो ड्रिंक्स ब्रेक नसेल आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या, रणवीर 11 अडवली संघाला या सूचना असतील, कारण दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला बॅटिंग करायचं आहे, सूर्य देखील अस्ताला चाललाय, बॅड लाईटला तुम्हाला सामोरं जावं लागेल। उद्याचा दिवस असेल या स्पर्धेचा 4th दिवस, तिसरा दिवस आज सामना आपण बघतोय द्वितीय फेरीमधील द्वितीय, उद्याचा दिवस असेल तो म्हणजे 4th, पहिल्या फेरीमधील तुम्हाला 12 संघ पाहायला मिळतील। स्क्रीनवरती थोड्याच वेळात उद्याचा पोल तुमच्या समोर असेल 12 संघांचा, GTC टेलिकास्ट करते, टेलिकास्ट का बिग बॉस म्हणून GTC कडे आपण नेहमीच बघतो, ग्लोबल टेनिस क्रिकेट ही वाहिनी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करते, या स्पर्धेला ग्लोबल करण्याचं काम करते, सोशल ॲपवरती यूट्यूबवरती आपण या वाहिनीद्वारे घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता, आणि जे प्रेक्षक ऑनलाईन जुळलेले आहेत त्या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक, पहिल्या डावामधला षटकामध्ये गोलंदाज सुनील, पहिला चेंडू गिरीसाठी अभयमध्ये जेलची संधी असेल, लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक समोर येते त्या ठिकाणी, चेंडूच्या खाली सुंदर जेल, योगी माने त्या ठिकाणी पाहायला मिळाले, विकेटचं बदन 30 वरती 5वा धक्का।
डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान तीस वरती पाचवा धक्का बसलाय मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येत आहे ते सातव्या क्रमांकावरती दर्शन स्ट्राइकिंग ला आदित्य असतील त्या संघाचे अष्टपैलू आहेत आदित्य पाटील सुनील अकुटपाचा चेंडू प्ले डाउन बॅटची कडा यस्टनचा वेध घेणारा चेंडू लागोपाठचा दुसरा धक्का देत आहेत आणि अर्थातच एकंदरीत सहावा धक्का तीस या आकड्यावरती मसोबा सिकंदरला पाटील हाय एक नंबर सुने डोंबिवली वाला मुकेश पाटील हाय एक नंबर लागोपाठचे दोन धक्के देतोय गोलंदाज सुनील या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये सुरुवातीला आपण बघितलं होतं फक्त पाच धावसंख्येचं षटक होतं विजयचं सौरभचं षटक राहिलं ते सोळा धावसंख्येचं ग्राफ वरती गेला होता पुन्हा एकदा तो खाली आला विजय पवार आले तिसऱ्या षटकामध्ये नऊ धावा इथे हॅट्रिक शंभरट्यावरती अवमध्ये खेळले ऑफ ड्राईव्ह केला डीप मध्ये योगेशच्या ठिकाणी चेंडू निसटलाय सीमारेषेच्या दिशेने आणि सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील जातोय आता मिसफील्ड आणि चुकीचं रूपांतर चौकारामध्ये चार धावा धावफलक 34 वरती नौफलक 34 वरती आपण बघतोय सामन्यामधील अजूनही चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत आपण बघितले तर नऊ चेंडू या षटकातील तीन आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न करत ऑफ स्टंपचा बाहेर पडल्यानंतर हा चेंडू निघून गेला तो विकेट किपरचा आतामध्ये चौकारानंतर कम बॅक पहिल्या दोन चेंडूवरती दोन विकेट तिसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिसफील्ड झाली खऱ्या अर्थानं त्यामुळे तो चौकार पाहायला मिळाला चौथा चेंडू येतो तो निर्धाव सुनील या ठिकाणी पाहायला मिळतात या षटकामध्ये चौथ्या नौफलक 34 वरती आतापर्यंत चिकन गर्ज फुलर लेन बॉटमॅनच्या सहाय्याने वळवला स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला टप्पा पडला उचलला क्षेत्ररक्षकाने लगेचच गुड फिल्डिंग डीप मध्ये भूषण बानेला आपण बघितलं यंगस्टर आहेत आणि आउटफील्ड मध्ये जेव्हा जेव्हा यंगस्टर पाहायला मिळतात तेव्हा तेव्हा एक ऊर्जा असते वेगाने आपल्याला आउटफील्ड मध्ये ते धावत असताना पाहायला मिळतात आणि भूषण भरपूर वेगाने चेंडूपर्यंत आले होते सिंगल धावफलक 35 वरती षटकातील असेल शेवटचा चेंडू या चौथ्या आतापर्यंत या षटकामध्ये पाच धावा दोन विकेट मिळवत असताना खर्च केलेला आहे त्या गोलंदाज सुनीलने कमी गती होती अटेम्प केलाय स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये पुन्हा एकदा भूषण एकाच अटेम्प मध्ये उचलून फेक एक रन मिळेल गुड थ्रू षटक संपन्न चार चार षटकांमध्ये सहा गडी बाद झालेले आहेत आणि बॅटिंग करत असताना जय मसोबा चिकनगरची धावसंख्या पाहायला मिळतीय ते म्हणजेच 36 या आकड्यावरती स्क्रीनवरती आपण बघताय दिवस असेल तो चौथा उद्याचा स्वर्गीय रामदास पुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुने डोंबिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2022 या पर्वाचा उद्याचा चौथा दिवस असेल पहिला सामना गावदेवी एमबी ग्रुप देवीचा पाडा आणि त्यांच्या विरोधात वाकळण जीजी स्पोर्ट्स वाकळणमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल दुसरा सामना असेल गावदेवी उंबारली आणि जयनुमान दातुलीमध्ये तिसरा सामना जयनुमान नेळजी आणि गावदेवी मोठागावमध्ये चौथा सामना जयमल्लार भोपर आणि गावदेवी काकळवालमध्ये पाचवा सामना असेल तुमसाई आगासन आणि गावदेवी खार्डीमध्ये तर सहावा सामना मसोबा मानेरे आणि हर्ष शिल्वन वडवली सीमध्ये असे 12 संघ तुम्हाला पाहायला मिळतील उद्याच्या दिवसामध्ये देवीचा पाडा आणि जीजी स्पोर्ट्स वाकळण बरोबर 9:15 या ठिकाणी सामन्याला सुरुवात होणार आहे आपण बरोबर 8:30 रिपोर्ट या ठिकाणी करायचा आहे आयोजकांच्या सूचना आहे धावा 36 सहा गडी बाद सहा चेंडूंचा खेळ आता शिल्लक आणि निर्णायक पहिल्या डावाच्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज भूषण बाने पहिला चेंडू हवेमध्ये लॉंग ऑन ला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलेले आहेत ते करण बाने आणि हा झेल त्यांनी टिपलाय 36 वरती सातवा गडी बाद सातवा
एका मागोमाग एक गडी बाद होत गेली आणि त्यामुळे धावसंख्या कुठेतरी आता ही माफक अशी दिसते. वपीच होता स्लॉट मध्ये आला आणि पाठवला या प्लॉटच्या बाहेर लॉंग ऑनला क्रॅकिंग शॉट षटकार. पावर पॅक शॉट पाहायला मिळाला तसा स्लॉट मध्ये आला लॉंग ऑनचा बाहेर षटकार आणि 42 चार चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ऐसा एक त्या दोन फटक्यांची अजूनही आवश्यकता नक्कीच आहे. अखू टप्प्याचा चेंडू आंबट करतायत मिस टायमिंग लॉंग ऑनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचण्याचा प्रयत्न करतात मिड ऑन मध्ये. करंट पोहोचला आता उचलून फेक करतोय दावा मिळतात तोपर्यंत दोन गुड रनिंग. राहुल केणे सध्या या डावाला पुढे नेत असताना पाहायला मिळतात. पाच चेंडूंचा सामना केला तेराचं योगदान त्याने आतापर्यंत दिलंय ज्यामध्ये एक चौकार एक षटकार एक सिंगल तर एक डबल. धावफलक 44 वरती एकंदरीत चिकनगर संघाचं सात गडे बाद तीन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. बॉलिंग मार्क वरती भूषण माने कॉमेंटरी बॉक्स कडून गती कमी पिक केलाय आणि काव कॉर्नर समोरतून आणखी एक तडाखा राहुल केने दुसरा षटका ठोकतोय. दोन पॉवरफुल शॉट पाहायला मिळाले अगदी पुण्यामध्ये आले आणि सीमारेषेच्या बाहेर. अगोदर फास्टर वनला पिक केल्यावर स्लोअर वनला देखील पिक करण्यात आलं फलंदाजाकडून. षटकार आणि सांगेकर दशतक 50 वरती धाव फलक सात गडी बाद दोन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. ट्रॅक चेंज केलाय ओव्हर द विकेट ने आलेत. अवे मध्ये भरपूर उंच तर गेलाय चेंडू एलिव्हेशन थोडं कमी काऊ कॉर्नरला करण माने यावेळेला देखील आणि चुकी नसेल. या नावामध्ये खूप सुंदर झेल करण ने टिपलेले आहेत. गडी आठवा वाजवतोय 50 वरती एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. शेवटचा चेंडू फक्त आता आहे तो शिल्लक या डावामधला. आजचा तिसरा दिवस संध्याकाळचं सत्र आता गुलाबी थंडी देखील थोडीशी जाणवते दमट असं वातावरण. एक इनिंग अजूनही एक डाव बाकी आहे बॅटिंग करत असताना तो म्हणजेच अडिवलीचा. आभार सर्व आमच्या ऑफिशियल्स मी व्यक्त करेन ऑफिशियल स्कोर अंपायर्स कॉमेंटेटर्स लाईव्ह टेलिकास्ट करणारी वाहिनी. फाईन लेग मध्ये हा चेंडू सिंगल ज्या ठिकाणी पूर्ण होते आहे पहिला डाव संपला बॅटिंग करत असताना मसोबा चिकनगरचा गडी आठ बाद झाले धावा उभारल्या त्या 51 आणि 52 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे ते रणवीर 11 अडिवली या संघासमोर दुसऱ्या डावामध्ये जेव्हा ते करतील फलंदाजी. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आजचा तिसरा दिवस सामना शेवटचा तुमच्या समोर आहे. उद्याच्या दिवसातील संघ बरोबर वेळेवरती उपस्थित राहा आणि या तिसऱ्या दिवसामध्ये समालोचन करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल स्वर्गीय रामदास पुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषकामध्ये 2022 या पर्वामध्ये त्याबद्दल आदरणीय श्री मुकेश रामदास पाटील साहेब आणि औद्योगिक गिरीजामाता क्रिकेट संघ जुनूड मिलिस मनापासून हृदयाच्या अंतकरणापासून मी आभार व्यक्त करतोय. सामन्याला सुरुवात होईल दुसऱ्या डावामध्ये जशी या ठिकाणी या मॅचला सुरुवात होईल ऐकूयात आपण पुन्हा एकदा येतील तुमच्यासमोर ज्येष्ठ समालोचक सागावचे बाळू पाटील सर धन्यवाद. थँक्यू डीजे. तर आज आपण बघितलं तर स्पर्धेचा तिसरा दिवस दोन बलाढ्य संघांमध्ये आपण इथे धावा झाल्यात. प्रथम बॅटिंग करताना आपण बघितलं तर जय म्हसोबा चिकनगर संघाने धावा केल्या तब्बल 51-52 धावांचं लक्ष असणार यावेळेला. 10.4 सरासरी धावा करायच्या तिथे पण आता सलामीची जोडी कोण उतरतं यावेळेला. चला विजय लवकर जरा उतरा कारण का थोडंसं आपलं इथं अंधारमय वातावरण होत चाललंय. दोन चेंडू चेक करा. आजच्या दिवसातील अंतिम लढत आपण पाहतोय. बिपिन दुबे देखील आम्हाला जॉईंड आहेत. स्वागत आहे बिपिन दुबे. पण इथं आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहता स्वर्गीय रामदास पुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक
वीस बावीस चे दमदार आयोजन आपण पाहू शकता. प्रथम पारितोषिक आपण येतोय रुपये 2 लाख वचषक, द्वितीय पारितोषिक आपण 1 लाख वचषक, तृतीय पारितोषिक 50,000 चषक, चतुर्थ पारितोषिक 50,000 चषक. आपण येतो उत्कृष्ट फलंदाजाचं सायकल आपण पाहू शकता, उत्कृष्ट गोलंदाज सायकल आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सायकल आणि मालिका वीरसाठी आपण पाहू शकता. होंडाची खूबसूरत अशी बाईक आपण पाहू शकता. आज आमच्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहू शकता मुकेश रामदास पाटील सन्माननीय समाजसेवक, तसेच त्यांच्या सौभाग्य आपण पाहू शकता संगीता मुकेश पाटील या विभागाच्या नगरसेविका आहेत. तर सलामीची जोडी आपण पाहू शकता या वेळेला विजय आणि कल्पेश म्हणजे कॅप्टन आपण पाहू शकता सलामीला येतोय. तर सलामीची जोडी आपण मैदानात पाहू शकता, विजय आणि कल्पेची जोडी आजच्या दिवसातील अंतिम सामना. पण इथून 52 धावांचं लक्ष पार करतो की जय मसोबा चिकनगर संघ त्यांना रोखतोय. आजचा तिसऱ्या दिवसात आपण समालोचक काही लकरण कारण आणि आपण बोलतो तरा मयूर भोईर देवीचा पाडा. तर पहिला षटक घेऊन येतो या वेळेला चिकनगर संघाकडून आपण येतोय आदित्य पाटील. या वेळेला आपण येतोय या सामन्यात अपयशी ठरलाय पण आता गोलंदाजी चांगली करावी लागली आणि आदित्यला ज्योती तर रुणक देवीच्या पाड्याच्या यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आई जगदंबाच्यांनी प्रार्थना करतो त्यांना उदंड आयुष्य लावं. आज त्यांचा खास दिवस आणि त्याचाच नाव वाढदिवस. पुढे त्या मॅचच्या दिशेने घेऊन चालतोय गेम ऑन. गोलंदाजी मार्कवर येतोय, आदित्य येतोय स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता या वेळेला. कल्पेश पहिला चेंडू ऑन साईडला हुक करायचा होता, चेंडू हवे ते या वेळेला फटका फसला होता आणि फलंदाज बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती आदित्यला विकेट मिळते. कल्पेश बॅक टू पवेलियन. अपील केलं जात आहे पंच मात्र आपण म्हणजे तर तटस्थ उभे आहेत. एसपीला माहिती आहे काही झालं नाही मैदानात, फक्त अपील केलं जातं. उत्साह जास्त आहे, विश्वास कमी आहे. पुढे आदित्य गोलंदाजी मार्कवर. एक लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे, वेगवान गोलंदाज आहे. फलंदाजी थोडासा अपयशी ठरला आता शेवटच्या सामन्यामध्ये, पण इथून चांगली बॅट आपण इथं गोलंदाजी करावी लागणार आहे. मॅचमध्ये जर कमबॅक करत असेल तर आदित्य पर्यंत गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला विजयला आपण पाहू. फुल टॉस ऑन साईडला फेकून देतो चेंडूला, पॅरल स्टोक बघायला मिळालाय. चेंडू मिड विकेट सी मारशे पार, षटकाराने आगाज करतो विजय. धावाची आणि आपल्या खात्याची देखील सुरुवात करतो षटकाराने. खूप चांगला कॅमेरा वर्क आपण पाहू शकता जीटीसीच्या माध्यमातून. क्लिअरिटीचा बिग बॉस. आज आपण पाहिले तर बिपिन एका खेळाडूला आपण तर सिद्धू भोईरला 11,000 रुपयाचं पारशिक मिळालं. 10,000 रुपयाचं पारशिक मिळालं, 11,000 रुपयाचं पारशिक मला वाटतं आहे आता. आणि उद्या देखील हे पारितोषिक वाढेल आणि शेवटच्या दिवसात आणखीन वाढेल. आणि अहिवाक जेलसाठी 500 रुपयाचं पारशिक आहे कारण राजा जाधवनी जेल पकडला. पण आदित्य गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्गात टाकला विजय पवार. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतो. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे बडीश लॉंगनला, एकच धाव मिळणार आहे. चांगलं क्रिकेट बघायला मिळतं विजयच्या माध्यमातून. कर्गात षटकार आल्यानंतर सिंगल घेतो आणि स्ट्रायकरला फलंदाज येतो. यावेळी आपण येतो डावखुरा फलंदाज विकी पवारला आपण पाहू शकता. एक आक्रमक असा फलंदाज, डावखुरा शैलीदार फलंदाज. आदित्य बायचा कशाप्रकारे गोलंदाजी करतो इथून. आदित्य गोलंदाजी मार्कवर ऑन साईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट फाईन लेग एक क्षेत्रक्षण मिड विकेटला आपण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण 30 सर्कलमध्ये आपण पाहू शकता डॉन रिझनमध्ये. आदित्य चेंडू खूप चांगला होता. यावेळेला लोअर फुलटा चेंडू होता, ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू वेगाने निघून जातो इष्टिक्षच्या हातामध्ये, डॉट चेंडूची समाप्ती ते. चांगलं इष्टिरक्षण बघायला भेटतं आणि चांगली गोलंदाजी बिपिन. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जय मसोबा चिकनगर संघाने 51 धावा जरी केले आहेत ना, पण सहजासहजी मात्र मॅच सोडायला तयार नाही आहेत. खूप चांगला संघर्ष बघायला भेटतोय. बिपिन दुबे देखील आमच्यासोबत जॉईंट आहे. थोडंसं आपण चेहऱ्या त्यांच्या नाराजी दिसते.
चेंडू पुणे ऑन साइड कर विजय नकार देते खरे विजय महत है विकेट गेली डॉट चेडू की समाप्ति पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण एक चांगली सुरुवात केली आहे। आपण इथे दोन्ही संघाच्या बाजूने खेळ जो बघितला ना तो चांगला झालाय। तर एक षटकार आला विजयच्या बाहेरमधून आणि नंतर त्यानंतर बघा आदित्यने खूप चांगले कमबॅक केलंय। आता येणारे चेंडू असणार आहे आपल्याला 24 आणि 10 धावा या वेळेला आपण मित्र 45 धावांचं लक्ष्य जो विचार केला ना दादा तर 11 पूर्णांक आपण इथे 25 ससन धावा करायच्या आहेत। 7 धावा धावा फलकाती लागल्या आहेत। बिपिन दुबे आम्हाला खूप चांगली माहिती देत आहेत। जी टी शर्ट ज्या मॉनिटर आपण पाहू शकता की हे पूर्णपणे समीकरण आम्हाला सातत्याने सांगितलं जातं। विजय आणि विकी ही जोडी गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता। जय म्हसोबा चिकनगर संघाच्या माध्यमातून राहुल केने त्याने शेवटच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग केली आणि 50+ धावा केल्या। बिपिन 19 धावांची ताबडतोब आक्रमक खेळी केली। राहुल येतोय गोलंदाजी मार्कवर पाहता तर राहुल कशा प्रकारे गोलंदाजी करतो आणि विजय पवार कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय। जोपर्यंत विजय पवार आहे ना तोपर्यंत आशा असणारे रणवीर 11 अडवली संघाला पुढच्या फेरीत जाण्याचे स्वप्न पाहू शकतो। या फलंदाजाकडे एवढी धमक एवढी ताकद आहे की कधी मॅच टर्न करू शकतो आपल्या बाजूने। राहुल पण येतात गोलंदाजी मार्कवर मोठा गाव एंड कडून हा चेंडू ऑन साइडला लॉफ केला। या वेळेला चेंडू उंच गेला आणि तेवढा चांगला प्रयत्न देखील केला। या वेळेला असं वाटलं होतं की एका वेळेला की झेल पकडलाय पण स्वतःला सावरतो स्वतःला बघितलं तर बॉडी बॅलन्स राहत नाही चेंडूला सोडून देतो या वेळेला आणि तिसऱ्या पंचांची नाहीये काहीच डिसिजन नाही। एक धाव तर कम्प्लीट झाली धाव सगळ्या धावपळ करता आपण पाहू शकता या वेळेला 8 धावा बघा आमच्या स्वयंसेवक आणि सीमारेषा तैनात राहा। तिसऱ्या पंच एसपी चेक करा जरा पहिले सर आहेत तिथे नक्कीच वाचवल्यात मी तर म्हणेल धावा आपण बघितलं डिसिजन येतो या सरांचा धन्यवाद चांगला एफर्ट बघायला मिळाला आहे। पुढे तर राहुल गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला आपण पाहू शकता विकीला आपण पाहू शकता विकी पवार पाच कशाप्रकारे बॅटिंग करतोय ऑन साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट वाईन लेगला आपण पाहू शकता एक शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण पाहू शकता अच्छा ऑन साईडला पूल केला क्षेत्रक्षक आहे तिथे बॅकवर्ड स्कोअर लेगला एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये। अरे विजय नकार देतो या वेळेला का विजयला माहिती आहे चेंडू फील्ड झाला आहे जास्त धाव घ्यायला गेलो तर कदाचित विकेट जाऊ शकतो धाव संख्या 10 फलकाते आपण पाहू शकता 9 धावा एकडी बाद रणवीर अडिवली संघ चांगली मॅच बघायला मिळते। पुणे गोलंदाजी मार्कवर राहुल स्ट्राइकरला विजय पवार यांना तोपर्यंत आशा असणारे या अडिवली संघाला हे लक्ष पार करतील त्या सहजरित्या। राहुल पुणे गोलंदाजी मार्कवर राहुल केणेला आपण पाहू शकता ऑन साइड लाक्षण शॉर्ट पॉइंट लेग बॅकवर्ड स्कोअर लेग शॉर्ट मिडविकेट लेग क्षेत्रक्षण लॉन्गॉनला एक क्षेत्रक्षण थोडंसं डीपमध्ये वडी लॉन्गॉनला त्याला आपण पाहू शकता। राहुल गोलंदाजी मार्कवर स्ट्राइकला विजयला आपण पाहू शकता चेंडू बॅकफुटत जाऊन स्क्वेअर कटचा एक अप्रतिम फटका बघायला मिळतोय चेंडू जातोय या वेळेला सीमारेषा पार चौकार। बिपिन जर असे चेंडू जर विजय पवारला टाकले ना तर तो सातत्याने चौकार मारेल शॉर्ट ऑन व्हाईट चेंडू जो पॉलिश करतो या वेळेला डीपीश कवर मधून चेंडू गेलाय नक्कीच पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहे विजय पवार आणि जेव्हा जेव्हा आलाय ना मोठे फटके देखील त्यांनी मारले पॉवर प्ले संपल्यानंतर देखील। पुन्हा एकदा समीकरण बदलतं 21 चेंडू आणि आपण तर 39 धावांची गरज आहे धावसंख्या 10 फलकाते आपण पाहू शकता 13 पुढे तर राहुल गोलंदाजी मार्कवर पिटिंग मधलं षटक करतो राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतोय स्ट्राइकला फलंदाज विजय पवार चांगली बॅटिंग करतो इथून एक षटकार एक चौकार आला त्याच्या बॅटमधून चेंडू पुन्हा एकदा ऑन द टोचच्या माध्यमातून बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराना बघायला मिळतोय पंचांच्या हात आकाशाकडे निरंजन सावंत सांगतात की हा षटकार
खरं आम्हाला माहिती आहे विजय पवारला जर तुम्ही ऑफ स्टंपच्या बाहेर जर चेंडू पिचिंग केले ना तर तुम्ही जितका वेळ चेंडू टाकाल तितका वेळ विजय पवार त्या चेंडूला सीमापार धाडवेल. एवढी चांगली बॅटिंग करतो हा फलंदाज ऑफसाईडला, स्ट्रॉंग बॅटिंग बघायला मिळते. पण इथं राहुल गोलंदाजी मार्कवर समीकरण पुन्हा एकदा बदलतं आहे. खरं 52 धावांचं लक्ष असताना 19 धावा धावपळ कधी लागल्यात. राहुल तो विजय आ चेंडू हेलिकॉप्टर उडवला यावेळेला आणि लँड देखील कुठे होतंय क्षेत्रक्षेत्र डोक्यावर ना सी मारिशा पार शकार. खेळले एसपी बघितलं तर पूर्णपणे पायाचा वेट आहे ना, आपण शरीराचा वेट पूर्णपणे आपण आता उजव्या पायावर टाकला आणि फेकून दिला चेंडूला. धावसंख्या धावपळ कधी आपण पाहू शकता 25 धावा. काय बॅटिंग करतो विजय पवार, अप्रतिम बॅटिंग करतोय. अर्ध लक्ष पार केलंय राहुल पुण्याचा गोलंदाजी मार्कवर थोडंसं महागडा ठरतो राहुल केणे रटम ओर तिकडे मार्क होतो P2 मधलं शिरक होतो टच टाकला विजय पवार शपरून पुन्हा एकदा बॅटने ऑन साईडला खेळत होतो. नाराज होतो स्वतःवरती खरं चेंडू पडल्यानंतर खाली राहतो हाईट मिळत नाही विजयला जी पाहिजे होती ती. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमधून चेंडूला काढून काढायचं होतं, ड्रिल करून दाखवतो की कशा प्रकारे चेंडूला काढायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती येणारे 18 चेंडू आणि 10 धावा 27. सामना खुला केला विजय पवारने. काय बॅटिंग करतोय बघा, जबरदस्त बॅटिंग करतोय. आतापर्यंत 8 चेंडूंचा सामना केला आहे आणि 24 धावांची दमदार इनिंग खेळतोय यावेळेला विजय पवार. 300 स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय म्हणून तर आम्ही या खेळाडूचं नेहमीच कौतुक करतो ना. की आम्हाला माहिती आहे खेळाडू कोणत्या गावचा असू दे पण आम्हाला मात्र जो खेळाडू चांगला खेळतो ना तो आमचा. मग अडवली असो चिकनगर असो. तर आज ज्यांचा आवाज आपण ऐकला एक दिवस ते म्हणजे आपण बघितले तर आमचे समालोचक करण काळे मॅन्टॉम हेडूटने यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातोय अजिंक्यच्या माध्यमातून. आदित्य ते गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय. पश्चात आदित्य कशा प्रकारे येऊन गोलंदाजी करतोय, विकेट टेकिंग गोलंदाजी करतो का पाहायचंय. सायकलला फलंदाज आपण पाहू शकतो यावेळेला विकी पवार संयमाने बॅटिंग करतोय. फक्त विजयला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचं काम करतो पाहिजे. या षटकात तो कशा प्रकारे बॅटिंग करतोय. येणारे 18 चेंडू 27 धावांची गरज आहे. चला जरा फास्ट घ्या, 5:30 झाल्यात. आदित्य पण येतात गोलंदाजी मार्कवर आमच्या समाजिक कक्षा यांकडून. आ चेंडू यावेळेला आपण इथं 95 ची खूण करत आहेत. यावेळेला जास्त हाईटने चेंडू फेकला होता, बिमत चेंडू फेकला होता यावेळेला. धावसंख्या धाव फलका आपण पाहू शकता यावेळेला 1 ने 20 धावा आणि येणारा चेंडू आपण इथं SP खूण करत आहेत. आम्हाला फ्रीट 26 धावा. आता दावत मेजवानी असणारी ती कबूल करतो का पाहायचं इथं विकी पवार. आदित्य पुणे गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क होतोय. हा चेंडू खूप चांगला होता, बॅटरमॅन चेंडू काढला यावेळेला. चांगलं कम बॅक बघायला मिळतंय. बघा फ्रीटचा चेंडू बिपिन बराच वेळ ना, कधी कधी धावा येत नाही कधी कधी धावा देखील येत आहेत. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. 17 चेंडू आणि आपण इथं 26 धावांची गरज आहे. अर्ध लक्ष पार केले तर अर्ध लक्ष बाकी आहे. पुढे आदित्य गोलंदाजी मार्कवर आमच्या समारंजन कक्षा यांकडून लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. स्ट्राईकला विकी हा चेंडू यावेळेला ऑफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे दूरवर, त्याला बीट करून इथं मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय आणि चेंडू जातो यावेळेला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सी मारिशा पार चौकार. अशा प्रकारचं ना क्षेत्ररक्षण तुम्हाला करणं फार गरजेचं, चांगलं क्षेत्ररक्षण. आदित्य पुणेदा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला विकी हा चेंडू पुणेदा लॉफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंग ऑफला, चूक होत नाहीये. फलंदाज बाद विकी पवार बॅक टू पवेलियन. अतुल येतोय, चला अतुल जरा लवकर जा. सूर्य हळूहळू अस्ताला चाललाय, संध्याकाळचं आपण वातावरण पाहू शकता. पक्षी आपल्या घराकडे पलायने करतायत आणि अशा शांत वातावरणामध्ये चाललेली आपण येतोय तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीची मॅच आपण पाहतोय. सेकंड मॅच आपण पाहतोय. आदित्य प्रयत्न करतोय. स्ट्राईकला विजय पवारला आपण पाहू शकता, नौशकला अतुलला आपण पाहू शकता.
दोन फलंदाज प्रमुख फलंदाज मैदान आदित्य पुणे गोलंदाजी मार्कवर चेंडू ऑन साइड फ्ली के बॉटमैन का खूब चांगला वापर चेंडू जो बैकवर्ड स्क्वेर लेग सी मार शपार चौकार धाव संख्या धापल कधी 34 धावा का बैटिंग करते इतना 9 चेंडू मध्य 28 धावा कुठले विजय पवार ने चेंडू पुनः ऑन साइड पुल के चेंडू जाता खूब 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 लांब षटकार असं वाटलं आमचे गुणलेखक बिपिन दुबेला की 11,000 भेटतात का काय पण नाही 11,000च्या बदली षटकार मिळाला आता फक्त 12 धावेंची गरज आहे बिपिन काही नाराज होऊ नका मॅच जिंकणं फार महत्त्वाचं आहे पुढे गोलंदाजी मार्कवर आदित्य लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्रायकरला विजय 34 धावांची खेळ करतो चेंडू पायची चापील फलंदाज बाद यावेळेला बिग विकेट विजय पवार बैक टू पवेलियन मैच अजून संपली नहीं है अपन बोले तो चेंडू बाकी अजु षटक 12 चेंडू का खेल बाकी धावाव्यात 12 डीजे उपस्थिती दाखवल्याबद्दल या श्रद्धांजली चषकांच्या वतीने व आयोजकांच्या वतीने मी आपले हार्दिक आभार व्यक्त करतो. तर आदरणीय अमित पाटील साहेबांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते करण काळन सरांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जातो. अमित पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र करण काळनला सन्मानित केलं जातं. आजच्या दिवसामध्ये मधुर वाणी या स्पर्धेसाठी ज्यांची लाभली त्यांचा इथे शुभ सन्मान केला जातो. आमच्या व्यासपीठावर आदरणीय अमित पाटील साहेबांचे शुभ हस्ते. आणखी एक सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या पर्वामध्ये ज्याने 2 दिवस आपल्या वाणीमधून धावतो वर्णन खेळाचं ऐकवलं ते यंग टॅलेंटेड कॉमेंटेटर देवीचा पाडाचे मयूर भोईर यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करतो. आणि मी पुन्हा एकदा विनंती करेन आदरणीय रमेशजी पाटीलांना आपल्या शुभ हस्ते आपण समालोचक देवीचा पाडाचे मयूर भोईर यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. माझ्याशी उबदार शॉल स्नेह आणि प्रेमाचं प्रतीक असणारं हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची अविस्मरणीय गोड आठवण सन्मान चिन्ह मॉमेंटो देऊन या ठिकाणी होतो आहे. त्यांचा सन्मान आपल्या योगदानाबद्दल या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत जावत आपण कॉमेंट बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सामना चुरशीचा तुम्हाला पाहायला मिळतोय मसोबा चिकनकर आणि रणवीर 11 अडवलीमध्ये. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू करण. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता या वेळेला 43 धावा. हा चेंडू चेंजा पेस बघायला मिळाला या वेळेला संत गतीने चेंडू फेकला होता ऑन साइडला पोल करत होता या वेळेला फलंदाज आपण पाहू शकता या वेळेला आहे अतुल भाने आपण पाहू शकता या वेळेला आणि करण भाने ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. अजूनही आपण बघितलं 10 चेंडू 9 धाव्यांची गरज आहे. मॅच संपली नाहीये कारण या आधीच्या चेंडूवरती बघितलं ना तर झेल देखील सोडला होता तो झेल सुटला आणि तिथे 2 धावा मिळाल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहू शकता या वेळेला शुभम राईट आर्म उर्दीकडे मारतो हा चेंडू ऑन साइड ला फेकून देतोय चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक तिथे मात्र प्रेक्षक एक झेल पकडतोय. अव्वा कासाठी पारितोषिक आहे बघा आजची संध्याकाळ तुमच्या नाम तर यायचंय त्यांनी मला वाटतं मोठे गावचे खेळाडू आहेत पोटी प्लसचे महेंद्र म्हात्रे क्या बात आहे अभिनंदन महेंद्र म्हात्रे
स्क्रीन वर पाहू शकता बघा खुशी बघा क्या बात है क्या बात है पारितोषिक मिळणार आहे चेंडू या वेला सरळ बॅटने फेकून देतोय क्षेत्ररक्षक आहे तिथे दोन चेंडू आणि दोन गडी बाद होताना दिसत नाही पण या चेंडूवरती मात्र गडी बाद झाला आणि मगाशी षटकार जबरदस्त इथं मात्र कमबॅक करताना दिसतोय चिकनगर संघ बघा मॅच सोडायला तयार नाही एसपी अजूनही धावा हव्यात आपण बघितलं ना तीन धावेंची गरज पण मॅच अजून सोडत नाहीयेत महेंद्र म्हात्रे येतात बघा क्या बात आहे फोर्टी प्लसचे खेळाडू आहेत सहजासहजी जेल सोडणार नाहीत आणि आयवा क्यासाठी तर पारितोषिक आहे टाळून देतोय महेंद्र म्हात्रे मोठा गाव यांच्यासाठी बघा पारितोषिक मिळतंय ना तर आपण बघता अडवलीचे खेळाडू देखील त्याला सन्मान करतायत त्याला प्रोत्साहित करतायत टाळ वाजून टाळ्यांचा प्रोत्साहन असणे फार गरजेचं आहे नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता दीपक भाने येतोय अच्छा डू बॅकपटर जाऊन स्क्वेअर कट करतोय क्षेत्ररक्षक येतोय डीप मधनं एक धाव कम्प्लीट केली पाहिजे दुसरी धाव होते का आणि दोन धावा इथे कम्प्लीट केल्या जातात स्कोर लेवल धावसंख्या दहा फलक ते आपण पाहू शकता यावेळेला एक्कावन्न एक धावेची गरज आहे आणि अजून जर चेंडू बघितले नाही या षटकात एक बाकी आहे म्हणजे एकूण सात चेंडूचा खेळ बाकी आहे गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज आपण पाहू शकतो यावेळेला शुभम गोलंदाजी मार्कवर मोठा गाव एंड करून राईट ओर तिकडे मार्क होतो स्ट्राईकला दीपकला आपण पाहू शकतो हा चेंडू ऑन साईडला स्वीप केला यावेळेला चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि अशा तऱ्हेने रणवीर इलेव्हन अडिवली संघ दोन सामने जिंकून पुढच्या फेरीत दाखल होतोय या स्पर्धेत भाग घेतल्या तर चिकनगर संघ